मुंबईमध्ये कोविडचे नवे वेरियंट सापडले. कापा आणि XE या उपप्रकाराचे रुग्ण मुंबईमध्ये सापडलेत. कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण म्हणजेच जिनोम सिक्वेन्सिंग अंतर्गत 11व्या चाचणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आलेत. त्यामध्ये मुंबईमधले 99% कोरोनाचे रुग्ण हे ओमायक्रॉन या कोविडच्या उपप्रकारानं बाधित आहेत. एकूण 230 नमुन्यांमध्ये ओमायक्रॉनचे 228 रुग्ण सापडले, त्यापैकी एक रुग्ण कापा या उपप्रकारानं तर अन्य एक जण XE या उपप्रकारानं बाधित आहे. आपले प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत. मनश्री, ही माहिती चिंता वाढवणारी आहे का? खरं तर इतक्यात काळजी करण्याची नाही असं तज्ज्ञांचं मत आहे. मग आता सावधानता नक्कीच बाळगावी लागेल, कारण जिनोम सिक्वेन्सिंगचे जे रिपोर्ट आलेले आहेत, त्या चाचणीचा जो अहवाल आलेला आहे, हा अहवाल असं सांगतोय की जवळपास 99% रुग्ण हे ओमायक्रॉनचे आहे, जो वेरियंट आपल्याला चांगल्या परिचयाचा झालेला आहे आणि बऱ्यापैकी तो माईल्ड आहे असं तज्ञांनी आधीच सांगितलेलं आहे. मात्र दुसरे दोन जे आहेत जे नव्याने आपल्या समोर येत आहेत, त्यापैकी एक म्हणजे कापा वेरियंट, दुसरा म्हणजे XE वेरियंट, दोन्ही वेरियंट नव्याने आपल्याला आता त्यांना समोर जावं लागणार आहे. असे एकूण एक वेरियंटचा एक एक रुग्ण आता मुंबईमध्ये सापडलेला आहे. दिलाशाची बाब ही आहे की यापैकी कुणालाही, म्हणजे सापडलेल्या या रुग्णांपैकी कुणालाही अतिदक्षता उपचारांची गरज, आयसीयूमध्ये ठेवण्याची गरज असलेली नाहीये. एका महिलेचा मृत्यू जरूर झालेला आहे, मात्र कोविडमुळे झाला नसून पोटाशी संबंधित विकारांमुळे झाला असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. एकूण जे नमुने तपासले गेले ते 230 नमुन्यांमध्ये 228 रुग्ण हे ओमायक्रॉनचे होते. इतर दोन रुग्ण, यापैकी एक रुग्ण कापा तर दुसरा रुग्ण XE या उपप्रकाराने बाधित असलेला आपल्याला बघायला मिळालं. आणि त्याच्यामुळेच आता जिनोम सिक्वेन्सिंगच्या या टेस्टिंगचे अधिक पुढचे रिझल्ट, म्हणजे येणारी 12वी ही नेमकी काय सांगते याकडे लक्ष देणं सुद्धा तितकंच गरजेचं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.